मोटर वाहन विभागातील अधिकाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू अशी ग्वाही अधिकारी संघटनेचे अध्यक्ष रुक्मिणीकांत कळवणकर यांनी दिली. मोटर वाहन विभागातील अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्या आणि समस्या सोडवण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू असं महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी संघटना महाराष्ट्र संघटनेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रुक्मिणीकांत कळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. 1973 साली GM भट नावाचे सोलापूरचे डेप्टी RTO म्हणून रिटायर झाले त्या साहेबांनी मोटर वाहन विभागातील अधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी संघटना स्थापन केली होती आणि त्या मोटर वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी माझी बिनविरोध निवड झालेली आहे. आमच्या संघटनेमध्ये डेप्युटी ट्रान्सपोर्ट कमिशनरपासून असिस्टंट इन्स्पेक्टरपर्यंत एकूण 950 जास्त सभासद आहेत आणि एक अध्यक्ष, एक जनरल सेक्रेटरी, एक ट्रेझरर आणि 10 उपाध्यक्ष, 10 जॉईंट सेक्रेटरी असा 21 जणांचा ऑफिस बेअरचा स्टाफ आहे. आणि ही संघटना ऑल इंडिया फेडरेशन मोटर व्हेकल डिपार्टमेंट असोसिएशन त्याच्याशी ॲफिलेटेड आहे आणि संघटनेच्या सभासदांच्या न्याय मागण्याकरता, न्याय हक्कांकरता आम्ही जरूर प्रयत्न करू. महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी संघटनेची राज्यस्तरीय बैठक रविवारी ठाणे मुंबई इथं पार पडली. दिवसभर मोटर वाहन विभागातील अधिकाऱ्यांच्या समस्या आणि न्याय मागण्यांवर मंथन झालं. त्यानंतर संघटनेच्या 18-21 या त्रैवार्षिक कार्यकारिणीची बिनविरोध निवड करण्यात आली. महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी रुक्मिणीकांत कळवणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.